जिंगू 5,000 लोकांना जेवण घातल्यानंतर जीजसना एकट्यामध्ये राहायचं होतं, म्हणजे ते प्रार्थना करू शकतील आणि ईश्वरासोबत वेळ घालवू शकतील. जीजसने आपल्या डिसायपल्सना सांगितलं, ऐका प्रिय मित्र हो, तुम्ही सगळे माझ्या पुढे चला आणि गलिली नदीला पार करा. मी नंतर तुम्हा सर्वांना भेटतो. तुम्ही जसे सांगाल तसेच आम्ही करणार. डिसायपल्सने जीजसला मागे सोडून आपला प्रवास सुरू केला. जीजसने आपली प्रार्थना सुरू केली. सगळे नावेमध्ये आले आहेत का? बघा, आपण आपला प्रवास सुरू करणार आहोत. हळूहळू नाव समुद्रात कुठेतरी हरवून गेली. खूप वेळ निघून गेला होता. मध्यरात्र झाली होती. अचानक त्यांना एका वादळाचा सामना करावा लागला. घाबरायची आवश्यकता नाहीये. प्रार्थना करा, मनापासून ईश्वराची आठवण काढा. मला विश्वास आहे की ते आपली रक्षा नक्कीच करतील. ते बघा, तिकडे काय आहे? कोणीतरी पाण्यावरून चालत येत आहे. बहुतेक कोणीतरी भूत असावं. डिसायपल्स जीजस सोबत एवढा वेळ ज्यांनी घालवला होता ते सुद्धा वादळात जीजसना ओळखू शकले नाहीत. घाबरू नका, हा मी आहे. घाबरू नका. माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे ईश्वरा, जे मी बघतोय ते सत्य आहे. मला तुमच्यासोबत राहायचंय, तुमच्यासोबत चालायचंय. ये माझ्या जवळ ये पीटर. पीटर नावेतनं खाली उतरला, पाण्यावर चालू लागला आणि जीजसकडे पोचला. ओ, मला या वाऱ्याची भीती वाटते, या समुद्राची सुद्धा, आणि त्या प्रत्येक गोष्टीची जी माझ्या जवळ आहे. कळत नाहीये मी काय करू. पीटर घाबरला होता आणि त्याने जीजस वरची आपली नजर हटवली. हवा आणि लाटा बघू लागला आणि तो बुडणारच होता. हे ईश्वर, ईश्वर, मी बुडतोय, मला वाचवा. घाबरण्याची गरज नाहीये, मी इथे तुझ्या जवळच आहे. जीजस लगेच आपला हात पीटरला देतात आणि त्याला आपल्याकडे ओढतात. तुझा विश्वास कमी झाला. तुला माझ्यावर शंका होती का? प्रभू, चल माझ्यासोबत जहाजावर जाऊया. ते दोघं नावेवर चढतात. जसं जीजस नावेवर चढतात वादळ थांबतं. तुम्ही खरंच ईश्वराचे अवतार आहात.